नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अहमदनगर मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजानं अहमदनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देत नगर मनवाड रोड बोल्लेगाव फाटा येथील अनधिकृत बांधकाम अतिक्रमण व बेकायदा पद्धतीने बसविलेले महापुरुषांचे पुतळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. या ठिकाणी आज मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज अहमदनगर यांच्या वतीने खंड्या उर्फ अजय बारसकर याच्या प्रॉपर्टी संदर्भात काही डॉक्युमेंटेशन अहमदनगर महानगरपालिकेत केलेले आहे. तर सदर जागा ही अतिक्रमण झालेले असून त्या ठिकाणी महापुरुषांचे बेकायदा पुतळे विदाऊट परमिशन या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. तसेच पत्र्याचे शेड आणि इतर बांधकामसुद्धा करण्यात आलेले आहे. अजय बारसकर हा गेली कित्येक वर्षापासून सदर अतिक्रमित जागेमधून हा मोठा मोबदला आर्थिक व्यवहार करत आहे. तरी महानगरपालिकेला आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आयुक्तांच्या नावाने. आमची तातडीची विनंती आहे मराठा समाजातर्फे की सदर जागेचं अतिक्रमण हे तातडीने हटवण्यात यावं. त्यानंतर त्या ठिकाणी बसवलेले जे महापुरुषांचे पुतळे आहेत त्याला त्यांनी कायदेशीर परवानगी घेतलेली आहे की नाही याचा तपास त्यांनी लावायला पाहिजे. आणि जर कारण माझ्या मते जवळपास कुठल्याही महापुरुषाचा पुतळा बसवण्यासाठी जवळपास 25 ते 30 परवानग्या या ठिकाणी आवश्यक असतात आणि त्या ठिकाणी एकही परवानगी घेतलेली नाही अशी आमची माहिती आहे. तरी महानगरपालिकेने या ठिकाणी लक्ष घालायचं आहे. अतिक्रमण ज्या ठिकाणी केलेलं आहे ती जागा त्वरित ते अतिक्रमण पाडून महानगरपालिकेने ताब्यात घेणे गरजेचे आहे. कारण एक साईडला नगर मनमाड हायवे आहे आणि दुसऱ्या साईडला बोलेगाव रस्ता आहे. नगर मनमाड हायवे हा नॅशनल हायवे आणि बोलेगाव रस्ता महानगरपालिकेच्या हद्दीत आहे. तर ते एक बघणे आहे. दुसरी गोष्ट जे त्यांचं बांधकाम आहे बांधकामाला सुद्धा त्या बिल्डिंगची परवानगी घेतलेली आहे की रितसर परवानगी घेऊन बांधकाम केलेले आहे की नाही त्याच्यामध्ये सुद्धा काही चुकीच्या मार्गाने बांधकाम केलेले असेल तर ते सुद्धा संबंधित खात्यांनी या ठिकाणी बघणे गरजेचे आहे. नगर रचना विभाग आणि प्रभाग अधिकारी यांनी आज या ठिकाणी दिलेल्या निवेदनाचा गांभीर्याने विचार करावा. कारण आम्ही यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की 8 दिवसामध्ये जर सदर गोष्टींची कार्यवाही केली नाही आपल्यातर्फे तर आम्ही आयुक्तांना कुठलेही काम करू देणार नाही. आम्ही सर्व मराठा समाजातर्फे या ठिकाणी आयुक्तांच्या दालनामध्ये बेमुदत अन्नत्याग आणि धरणे आंदोलन करणार आहोत. तरी प्रशासनाला विनंती आहे आपण तातडीने पावलं उचलावीत आणि अतिक्रमण बेकायदा पुतळे आणि बेकायदा बांधकाम परवानगी शिवाय केलेलं बांधकाम याच्यावरती तातडीने पावलं उचलावीत आणि कार्यवाही करण्यात यावी. धन्यवाद. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहमदनगर.